ब्रॉट टू यू बाय पाटिल काकी। गणपती वाय दिवाने उशा माटे की पाटिल काकी। बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी दोन दसरा मेळावे पाहायला मिळणार आहेत, ते म्हणजे पारंपरिक दसरा मेळावा भगवान भक्तीगडावरील भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा, आणि दुसरा दसरा मेळावा म्हणजे नारायणगडावरती मनोज दरांगे यांचा। मात्र ज्या पद्धतीनं मनोज दरांगे यांच्या दसरा मेळाव्याला मराठा बांधव जाणार आहे, त्याच पद्धतीने आता पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला देखील ओबीसी समाज बांधव जाणार आहेत। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला पहिल्यांदा धनंजय मुंडे हे हजेरी लावतात। माझ्यासोबत मुंडे समर्थक आहेत, ओबीसी बांधव आहेत, गेवराईमधून जवळपास 500 अधिक गाड्या ज्या आहेत ते घेऊन भगवान भक्तीगडावरती पोहोचणार आहेत। माझ्यासोबत जे आयोजक नियोजक आहेत ते त्यांच्याशी बातचीत करणार आहेत, नेमकी कशा पद्धतीने ते भगवान भक्तीगडावरती पोहोचणार आहेत काय सांगणार। पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडे जातात, तुम्ही देखील 500 गाड्या घेऊन जाणार आहेत, कसं नेमकी नियोजन असणार आहे आणि मराठा समाजाच्या थोडीस थोडं तुम्ही देखील या ठिकाणं मार्गदर्शन करणार आहेत किंवा नियोजन करणार आहेत? उद्याचा भगवान भक्तीगड सावरगाव इथलचा जो मेळावा आहे तो मेळावा म्हणजे महाराष्ट्रातील वंचित उपेक्षित 18 पगड जातींचा मेळावा आहे, त्यामुळे त्या मेळाव्याला लोक उत्स्फूर्तपणे लाखोंच्या संख्येने जमा। आणि राहता राहिला प्रश्न धनंजय मुंडेजी येण्याचा, त्यांनी त्या मेळाव्याला येणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे। समाज ओबीसी समाज उपेक्षित लोक त्यांच्याकडे उद्या आपला नेता म्हणून पाहत आहेत, त्यामुळे धनंजयजी मुंडे यांनी उद्याच्या मेळाव्याला येणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे। गेवराईमधून आम्ही मागच्या 8-10 दिवसापासून वेगवेगळ्या गावांना भेटी दिलेल्या आहेत, लोकांना आवाहन केलेले आहे, लोक उत्स्फूर्तपणे काल रात्रीपर्यंतच लोकांनी जी माहिती दिलेली आहे तर कमीत कमी 500 गाड्या आणि हजारोच्या संख्येने मोटरसायकलनी लोक जो मार्ग ज्यांना जवळचा असेल त्या मार्गाने ते भगवान भक्तीगड सावरगाव इथे पोहोचणार आहेत। आणि हा जो मेळावा असणार आहे हा मेळावा म्हणजे ओबीसीचं संघटन, ओबीसीचा संघर्ष आणि महाराष्ट्रातील शासनाला ओबीसीची ताकद काय आहे तो दाखवण्याचा हा एक प्रकार असणार आहे। बीड लोकसभेची निवडणूक संपूर्ण राज्याने बघितली, संघर्ष संपूर्ण राज्याने बघितला, पंकजा मुंडे नेमकी काय बोलणार आहेत, कसं तुमचं काय लक्ष असणार आहे, काय बोलू शकतात पंकजा मुंडे, कारण आगामी विधानसभा तोंडावरती आहेत, मराठा वर्षेस ओबीसी संघर्ष संपूर्ण राज्याने बघितलेला आहे, बीड जिल्ह्याचा विशेष म्हणजे हरियाणामध्ये ज्याप्रमाणे झालं त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील होणार आहे। पंकजाताई उद्या काय मेसेज देतात त्यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। आणि बीड लोकसभेचा विषय घेता पुढची विधानसभा ही बीड लोकसभेची रिॲक्शन असणार आहे। नक्कीच पाहायला गेलं तर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होतो आहे, मात्र यशामध्ये जी भर पडली गेली ती आहे लक्ष्मण हाके असतील किंवा वाघमारे असतील, हे देखील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं आयोजकाकडून माहिती आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर धनंजय मुंडे देखील उपस्थित राहतात, माझ्याकडे आणखी काही समाज बांधव आहेत ओबीसी समाज बांधव, काय सांगाल, पहिल्यांदा धनंजय मुंडे उपस्थित राहतात, कसा मेळावा असणार आहे, कारण मराठा समाजात थोडीच थोडं तुम्ही देखील आता तयारी करतात? उद्याचा जो दसरा मेळावा आहे हा ऐतिहासिक मेळावा होणार आहे, कारण आता या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांची तर नैतिक जबाबदारीच आहे ती, आणि महाराष्ट्रातून जे काही ओबीसी बांधव येणार आहेत ते ज्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आतापर्यंत जो दसरा मेळावा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांची ही परंपरा आहे, आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब म्हटल्यानंतर तुम्हाला माहित आहे भारत देशात त्यांचं एक दबदबा आणि नाव होतं, तीच परंपरा महाराष्ट्रातून भारत देशातून लोक त्या ठिकाणी येतात, पण यावर्षी या मेळाव्याला आगळं वेगळं वळण येणार आहे, कारण ओबीसी विरुद्ध मराठा अशी सध्या जी चालू आहे त्यानुसारच या ठिकाणी सर्व 18 पगड जातीतील सर्व ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात त्या सावरगाव गडावर उपस्थित राहणार आहोत। किती गाड्या नेमकी नारा तुम्ही भगवान भक्तीगडावरती जाणार, कारण नारायणगडावरती देखील म्हटलं तर देखील लाखो समाज बांधव जाणार आहेत, नेमकी किती समाज जमेल भगवान भक्तीगडावरती? भगवान भक्तीगडावर कमी ते कमी 15 लाखांपर्यंत लोकांची गर्दी होणार आहे। आणि लोक उत्स्फूर्तपणे आपण ज्या म्हणतात वारुळामध्ये मुंग्या निघतात त्याप्रमाणे लोक उद्या भगवान भक्तीगड सावरगाव इथे जमा होणार आहे। कसं नियोजन केलेलं आहे गेवरामधून जायचं, तुम्ही किती गाड्या तुमच्या असणार आहेत, कसं एकंदरीत नियोजन, किती वाजता तुम्ही निघणार आहात सकाळी? ज्यांनी त्यांनी ज्याच्या जितक्या जवळ अंतर असेल त्याप्रमाणे, पण गेवराई तालुक्यातून काही लोक हे पाडळशिंगी मार्गे जाणार आहेत तर काही लोक हे चकलांबा खरवंडी मार्गे जाणार आहेत, ज्यांना जो मार्ग जवळ असेल त्याप्रमाणे। आणि गेवराईतून कालपर्यंत तरी 500 गाड्यांनी लोकांनी सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या गाड्या उत्स्फूर्तपणे घेऊन भगवान भक्तीगडावर येणार आहोत, आणि हजारोच्या संख्येने मोटरसायकलने येणार आहे।
सकाळी किती वाजता तुम्ही निघणार तिथून गेवराईमधून? आम्ही गेवराईतून इथून सकाळी 7 वाजता निघणार आहोत. नक्कीच माझ्यासोबत आणखी काही समाज बांधव आहेत, काय सांगाल? भगवान भक्तिगडावरती परंपरेचा दसरा मेळावा पार पडत आहे. पंकजा मुंडे यांचा, जसे की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी चालू केलेला आहे, तुम्ही देखील हजेरी लावतात. ओबीसी विरुद्ध मराठा वाद चालू आहे. 18 पगड जातींना मनोज जरांगे म्हणतात की आम्ही सोबत घेऊन दसरा मेळावा करतो, तुम्ही म्हणतात की नाही नुसता मराठा समाज दसरा मेळावा आहे. कसं बघता दोन्ही मेळाव्याकडे तुम्ही? हे बघा, मराठा समाज आणि ओबीसी समाज, आता ओबीसी समाज खूप मोठा आहे, मराठा समाज थोडा लहान आहे आमच्यापासून, परंतु आम्ही त्यांना मोठे बंधू मानतो पहिल्यापासून. आमचं त्यांच्या विरोधात काही हे नाही आहे, तारतम्य नाही आहे. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा मेळावा साजरा करा, आम्ही आमच्या पद्धतीने आमचा मेळावा साजरा करू. आणि आमच्या इथून गाड्या निघणार आहेत तर ते हजारोच्या संख्येनेच निघतील. किती पण पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला पहिल्यांदा धनंजय मुंडे उपस्थित राहतात, कारण उभ्या महाराष्ट्रानं भगवान गडावरचा संघर्ष बघितलेला दसरा मेळाव्याचा, पहिल्यांदाच येत आहेत ते. स्वागत त्यांचं अतिशय स्वागत आहे, कारण त्यांनी यायलाच पाहिजे, कारण ते मुंडेच्या ह्याच्यातच आहेत ना, म्हणजे त्यांचीच भावकी आहे ना ती. नक्कीच माझ्यासोबत आणखी काही आहेत, कसं बघताय? कारण 18 पगड जातींना सोबत घेऊन दसरा मेळावा होतो, तुम्ही देखील उपस्थित राहता तिथे? हो, उद्या आम्ही सकाळी 7 वाजता भगवान बाबा भक्ती जरे सावरगाव इथे जाणार आहोत. तर ओबीसी बांधवांना तेवढीच विनंती की सगळे 11 पगड जाती सगळे एकत्र येऊन एवढं हे करत. नक्कीच बीडच्या भगवान भक्तिगडावरती दसरा मेळावा होते. माझ्यासोबत आणखी काही समाज बांधव आहेत, बोला. नक्कीच जाणून घेणार आहोत. सर काय सांगाल पुन्हा एकदा तुमच्याकडे तुम्ही, कशा पद्धतीने दसरा मेळावा होईल, कसं नेमकी भाषण होणार? कारण दोन्ही जे नेते आहेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र येतात, विधानसभा तोंडावरती आहे, कसं नेमकी काय भाषण करणार तुम्हाला काय कल्पना आहे का? काय होऊ शकते एकंदरीत? नाही, ताई काय बोलताय किंवा धनंजय मुंडे काय बोलतील याबद्दल महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही उत्सुकता आहे, परंतु गडावर ते कधीच राजकीय भाष्य करत नाही, परंतु त्यामध्ये एक सोशल संघटन असेल, एक सोशल मेसेज असेल, तो विचार आणि बाबांचे आशीर्वाद, ह्या विचारांची शुदुरी घेऊन आम्ही वापस येऊत आणि वर्षभराच्या पुढच्या लढाईसाठी तयार राहू.